अपना जिंकला गेला। जय हनुमान संघ दुसरा सामना गंगाद्वार संघ मात्र मात्र एक चांगली खेळ करून सामना विजयश्री घोषित झाला गेला। तिसरा सामना चालू असलेला सामना सामुंडी बहुवर्ष जिगर गाळोसी एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळतोय। नाणेफेकीचा कौल जिंकला गेला असताना सामुंडी संघ नेहमी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं असताना चला फलंदाज बॅट्समन जिगर गाळोसी संघाचे फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये जायचं आहे। एक चांगलं मैदान एक चांगली भूमी आपल्याला बघायला मिळते त्र्यंबक तालुक्यातील। हे राष्ट्रदैवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदू स्वातंत्र्य भारताशी येथे ते जन्म झाला सीता रघुत्तमाचा ही कर्तव्य दक्ष भूमी आहे। नक्की मात्र याच भूमीमध्ये आपल्याला बघायला मिळते त्र्यंबकेश्वर तालुका एक नक्की मात्र चांगली स्पर्धा तुम्हाला सर्वांनाच मन मोहून टाकणारी ही स्पर्धा। चला फलंदाज फलंदाज मैदानामध्ये जायचं आहे। आमच्याकडे पाठवून द्यायचं आहे आहेत का ओके स्वागत आहे आपले नक्की मात्र एक चांगली स्पर्धा आणि याच अंतर्गत सलामी जोडी मैदानामध्ये जात असताना बघायला मिळते। एक चांगला सामना क्रिकेटचा सामना क्रिकेटचा खेळ क्रिकेट म्हणजे जीत क्रिकेट म्हणजे संयम क्रिकेट म्हणजे चिकाटी क्रिकेट म्हणजे एक स्वप्न क्रिकेट म्हणजे जीवाचा रान करणारा हा खेळ आहे। एक चांगला खेळ बघायला मिळते आणि त्याच अंतर्गत सलामी जोडी मैदानामध्ये गेली आहे। सलामी जोडी बघायला मिळते आपल्याला गाळोसी या संघाचे पहिले षटक घेऊन येत आहे। गाळोसी या संघासाठी नक्की मात्र योगेश गोलंदाजीच्या पॉइंट वरती सलामी जोडी मैदानात तयार उपस्थित नक्की मात्र आपल्याला बघायला मिळते। गाळोसी संघाची सलामी जोडी तयार असताना फलंदाज विशाल आणि त्याच्यासोबत खेळून काढतोय ज्ञानेश्वर। तर सामन्याला सुरुवात पहिला चेंडू लेट्स गो विशाल फलंदाजी मार करत असताना पहिला चेंडू मात्र खेळून काढत आहे। पहिला चेंडू तयार पहिला चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळून काढले चेंडूला आणि मात्र त्याच अंतर्गत एक धाव पूर्ण दुसरी धाव पण पूर्ण केली जाईल। दुसऱ्या धावचा कॉल होता परंतु मात्र एक धावीवरती समाधानी एक चांगलं व्यसन क्रिकेटचं व्यसन आजकालची फॅशन बनली आहे आणि त्याच फॅशन मध्ये नक्की मात्र सलामी जोडी आपल्याला बघायला मिळते। त्याच अंतर्गत एक धाव मात्र खात उघडताना गाळोसी या संघाची आपल्याला बघायला मिळते। विशाल ज्ञानेश्वर नाचो कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाऊ जगी ज्ञानेश्वर फलंदाजी मार करत असताना पुढच्या चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय आणि त्याच अंतर्गत मात्र एक धाव जोडली गेली आहे। एक धाव जोडली गेली असताना नक्की मात्र दोन धावा लागल्या जातील। धावपळकावरती एक चांगली धावसंख्या बघायला मिळते चांगली सुरुवात बघायला मिळते। ज्ञानेश्वर याच्या बॅटमधून सुद्धा एक धाव जोडली गेली आहे। ज्ञानेश्वर कम्मालीचा फलंदाज आहे राईट हँड फलंदाज मॅन फ्रॉम गाळोसी। तर योगेश पुढचा चेंडू मात्र परिवर्तन बघायला मिळत नाही आणि त्याच्या अंतर्गत पुढचा चेंडू तयार असेल परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि त्याच्या प्रयत्नात मात्र खराब चेंडू फेकला जाईल एक अतिरिक्त धाव जोडी जाईल। अवांतर धाव मात्र जमा होत असताना धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते। धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली आहे 3। गाळोसी संघाचे फलंदाज मात्र एक चांगले फलंदाज सलामी जोडी राम लक्ष्मणाची जोडी तयार पुढचा चेंडू पुढचा चेंडू तयार असताना हवे चेंडू लाभ केले जाईल। चेंडूला खाली क्षेत्ररक्षक उभा तयार असताना मात्र चेंडू जाऊन पडतोय नो मॅन्स लँडच्या दिशेमध्ये मिड ऑफच्या दिशेमध्ये आणि नक्की मात्र एक धाव नक्की मात्र पूर्ण केली गेली असताना दुसरी धाव पण सुजलम सुफलम पूर्ण केली जाईल। दोन धावा जोडल्या जातील आणि दोन धावा पूर्ण केल्या गेल्या असताना नक्की मात्र दोन धावा जोडल्या गेल्या आहेत। पुढच्या चेंडू पुन्हा एकदा धावत असताना गोलंदाज अतिशय मंदमंद पावलाने धावत असताना समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेमध्ये खेळून काढले चेंडूला पुन्हा एकदा एक धाव एक चांगला फटका मात्र जमावत असताना एक धाव जोडली जाईल। चार चेंडू मात्र फेकून झाले गेले असताना पाचवा चेंडू सुद्धा एक चांगला चेंडू मात्र सटीक जागेवरती फेकला गेला असताना एक धाव जोडली गेली आहे। चार चेंडू नक्की मात्र फेकले गेले आहेत दोन्ही चेंडू त्या पी शिल्लक पुढचा चेंडू तयार योगेश एक आदर्श खेळाडू एक चांगला गोलंदाज स्लिपच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा कट केले चेंडूला एक धाव जोडली जाईल आणि मात्र एक धाव जोडी गेली असताना नक्की मात्र एक चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय।
निळकास लकप्रकाश मंद हवा आणि त्याच्या अंतर्गत शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामधील पहिल्या षटकामधील एकूण धावसंख्या जुळली आहे 7 धावसंख्या लागली गेली असताना शेवटचा चेंडू मार्क केला जाईल आणि मार्क करत असताना पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये ढकलून दिले गेले असताना चेंडूला मात्र फेकून दिलं जाईल सी मारेच्या पलीकडे. कम ऑन डीजे वाजूया डीजे. गाळूसी या संघाची एकूण धावसंख्या झाली 11 विदाउट लॉस आपल्याला बघायला मिळते. नेमके मात्र 11 धावसंख्या लागली गेली असताना त्याच्या अंतर्गत नेमके मात्र संतोष सामुंडी बहा संघ मात्र एक चांगला कमालीचा परफॉर्मन्स दाखवत असताना दुसरे षटक घेऊन येत आहे गोलंदाज संतोष. एक संतोष आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती आणि हेच स्मित हास्य नक्की मात्र जय हनुमान या संघामार्फत नेमके मात्र आपल्याला बघायला मिळते. त्यांच्या मार्फत आयोजित केलेली ही स्पर्धा एक चांगली स्पर्धा मात्र तुम्हाला सर्वांच्या भेटीला ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडासमोर लिंबाचे झाड लावलं की चंदनाचाच वास येतो त्याच्याप्रमाणे मात्र एक सुगंध दरवळताना या स्पर्धेअंतर्गत पुढचा चेंडू तयार. एक कम्मालीचा चेंडू मात्र फेकला गेला असताना एक कम्मालीच्या चेंडूवरती समोरच्या दिशेमध्ये खेळून काढले चेंडूला लॉंगांच्या दिशेमध्ये एक धाव जोडली जाईल एक धावचं रूपांतर केलं गेलं असताना धावसंख्येत हलकासा बदल 12 संतोष संतोष मात्र चांगलासा गोलंदाज मात्र कम्मालीची गोलंदाजी मार करत असताना पुढचा चेंडू तयार तयार असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा दाद मागताना पंचांकडे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नसेल एक मात्र अतिरिक्त धाव जोडली जाईल व्हाईटच्या अनुषंगाने आणि व्हाईटच्या अनुषंगाने नक्की मात्र एक धाव कन्वर्ट केली जाईल धावपलका वरती पुढचा चेंडू तयार. पुढचा चेंडू एक चांगला फटका उंच फटका टोलवले चेंडूला फेकून दिले जाईल चेंडूला सी मारेच्या पलीकडे देऊया डीजे. चलो रे भाई आओ रे भाई खेलो रे भाई ये खेल है जिगर वालों का जिगर गाड़ों से संघ आपले जिगर दाखवत असताना पुढचा चेंडू फलंदाज जोर पुन्हा एकदा तयार असेल विशाल एक चांगला फटका मात्र मारत असताना नक्की मात्र फलंदाजी मार करण्यासाठी तयारी. ये खेल है जिगर वालों का ये खेल है दिल वालों का ये खेल है चाहने वालों का पुढचा चेंडू सी मारेच्या पलीकडे. कम ऑन डीजे धावसंख्या जोडली गेली आहे धापलकावरती चिरागो के बदलीना काजर रहे नया है जमाना नया ही रोशनी ये महफिल वही है ना दुनिया कभी है शमा जल रही है हवा चल रही है पुढचा चेंडू तयार फलंदाज तयार असेल पुढचा चेंडू कम्मालीचा फटका पुन्हा एकदा चेंडूला मात्र फेकून दिले जाईल सी मारेचे पारर. जमावत असताना नक्की मात्र आपल्याला बघायला मिळते डीजे मिस्टर योगेश हे सुद्धा उपस्थित आहेत. एक स्टायलिश डीजे ऑपरेटिंग करत असताना नक्की मात्र त्यांची ओळख आहे कोंबड केस तोंडाला पावडर ओठाला लाली डोळ्यामध्ये काजल पुढचा चेंडू फेकून दिला जाईल चेंडूला पुन्हा एकदा जिगर गाळोसे एक चांगला फलंदाज मिस्टर विशाल.
बाजी बघितली मी ते लगातार दोन षटकार तसेच या षटकामध्ये मात्र तीन षटकार जमा झाले गेले असताना महागडे षटक आपल्याला बघले मी तई संतोष एक महागडे षटक मात्र खूप धावा खर्च केले गेले आहेत मात्र 23 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या असताना एकूण धावसंख्या झाली गेली आहे गाळोसी या संघाची आपल्याला बघले मी ते 35-35 35 धावसंख्या लागली गेली असताना गाळोसी संघ तयार पुढचा चेंडू ज्ञानेश्वर फलंदाजी मार करत असताना पुढचा चेंडू मात्र कमालीचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्याचा प्रयत्न मात्र बॅट नाही बोलतो चांगला समन्वय संपर्क नसेल त्याच्या अंतर्गत एक धाव जोडली जाईल तरी षटक क्रमांक 2 समाप्त होईल 19 धावसंख्या झाली आहे 36-36 धावसंख्या जोडली गेली असताना मात्र दोन्ही षटक समाप्त झाले गेले आहेत दोन्ही षटक अद्याप शिल्लक असतील चार षटकांचा सामना आहे आणि चार षटकांचा सामना असताना मात्र एक चांगली धावसंख्या आपल्याला बघायला मिळते तरी मात्र दोन षटक झाले गेले असताना गोविंद गोलंदाजी मारकण्यासाठी येत आहे नक्की मात्र गोलंदाजी मारकण्यासाठी सज्ज असतील सामुंडी बस संघ नक्की मात्र थोडस मात्र महागड ठरत असताना आपल्याला बघायला मिळते 36 धावसंख्या जोडली गेली आहे दापलकावरती आणि त्याच अंतर्गत गोविंद पहिला चेंडू या षटकामधील तिसरे षटक पहिला चेंडू मात्र पेश केला गेला असताना सीडला मात्र ढकलून दिलं जाईल फेकून दिलं जाईल केलं जाईल पुन्हा एकदा फायरिंग करत असताना थेट फेकून दिलं जाईल चेंडूला खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीमारेच्या पलीकडे चार धावा पुन्हा एकदा विशाल याच्या बॅटमधून धावसंख्येत बदल एकूण धावसंख्या झाली आहे 44 पुढचा चेंडू हवेत चेंडू एक चांगला फटका मारण्याच्या प्रयत्नाने थेट समोरच्या दिशेमध्ये मात्र चेंडूला उडवलं असताना मात्र दोन धावा पूर्ण केले जातील दोन धावा नक्की मात्र पूर्ण केल्या असताना दोन धावा जोडल्या गेल्या आहेत धावसंख्येत मात्र बदल 46 दुसरं षटक महागड षटक आणि त्याच षटकानंतर आपल्याला बघायला मिळते तीन चेंडू मात्र फेकून झाले गेले असताना तीन चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या गेल्या आहेत तीन चेंडू त्या शिल्लक पुढच्या चेंडू पुन्हा एकदा विशाल चमके शिवबाची तलवार चमके विशालची तलवार पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा मात्र खराब क्षेत्ररक्षण षटक बघायला मिळते आपल्याला 14 नंकी मात्र धावसंख्या खर्च केली जाईल या षटकामध्ये पुढचा चेंडू तयार दोन चेंडू शिल्लक असताना समोरच्या दिशेमध्ये लॉक केले जाईल चेंडूला मात्र फेकून दिलं जाईल पुन्हा एकदा ब्रँडेड फटका ढकलून दिलं असताना शेवटचा चेंडू शिल्लक शेवटचा चेंडू वरती पुन्हा एकदा हल्ला बोल करण्याचा प्रयत्न नक्की मात्र पुन्हा एकदा मात्र झेल ड्रॉप खराब क्षेत्ररक्षण दोन धावा पूर्ण सुजलम सुपलम डीजे वाजूया डीजे
मात्र शिटक शिल्लक आहे मयूर गोलंदाजी मार्क करण्यासाठी तयार एक युवा गोलंदाज मात्र थंड वातावरण विहिरीचं थंडगार पाणी आता कसं वाटतंय गार गार वाटतंय परंतु मात्र सहा चेंडू शिल्लक आहेत सहा चेंडू शिल्लक असताना बघूया किती धावा जोडल्या जातील तयार पुढचा चेंडू लगत भाई डीजे आता कसं वाटतंय गार गार वाटतंय चेंडू जातोय सीमारेचे पार सहा धावा मिस्टर ज्ञानेश्वर पुन्हा एकदा तयार असेल ज्ञानेश्वरचा पुढचा फटका स्टेप आउट झाला गेले असताना समोरच्या दिशेमध्ये मात्र ढकलून दिले गेले चेंडूला दोन धावांचे रिक्वेस्ट फॉलो थ्रो करत असताना थेटा रवींद्र स्टाईल मध्ये एक चांगला थ्रो जमा होत असताना आपल्याला बघितले पुन्हा एकदा तीन धावा जोडल्या जातील तीन धावा नक्की मात्र पूर्ण करताना आपल्याला बघितले मी ते विशाल एक चांगली खेळी तर मात्र धावसंख्येत बदल 65 धावसंख्या जोडली गेली आहे जिगर गाळूसी या संघाची पुढचा चेंडू तयार असेल मात्र महागडी गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहे सामुंडी बस संघ थोडासा मात्र महागडा ठरत असताना गोलंदाजी मार्फत आपल्याला बघायला 35 धावसंख्या नक्की मात्र आपल्याला बघायला मिळते त्याच्यानंतर 65 धावसंख्या जोडली गेली असताना पुढचा चेंडू तयार पुढचा चेंडू कमालीचा फटका आणि त्याच अंतर्गत एक धाव पूर्ण केली जाईल विशाल फलंदाजीच्या समोर मारी करण्यासाठी तयार असेल धावसंख्येत मात्र हलकासा बदल 66 विशाल 52 धावसंख्या जोडली गेली आहे मात्र विशाल याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे जिगर गाळूसी संघ पुढचा चेंडू सहा धावा निश्चित जोडल्या जातील एक चांगला फटका पुन्हा एकदा विशाल 58 धावा वैयक्तिक धावा आपल्याला बघायला मिळते विशाल याच्या बॅट मधून पुढचा चेंडू तयार असेल ज्ञानेश्वर फलंदाजी मार्क करत असताना नक्की मात्र एक चेंडू निर्धाव चेंडू जमा होतोय तर एकूण धावसंख्या 72 धावसंख्या लागली गेली आहे धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते विशाल अविस्मरणीय खेळी एक मेमोरेबल खेळी या सामन्यामध्ये याच स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व गाजवत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर चमका ज्ञानेश्वर झळका जे लक्ष्य असेल टार्गेट असेल तर मात्र भेटूया लगेच नक्की मात्र एक सामना चांगला सामना देऊया डीजेला संधी पुन्हा एकदा डीजे
एक ब्लू जर्सी आणि यात जर्सी मध्ये सल्लामीची जोडी विशाल आणि ज्ञानेश्वर, एक कम्मालीची साझेदारी, एक कम्मालीची पार्टनरशिप शहाशी 19 धावांचं लक्ष दिलं गेलं असं आपल्याला बघायला मिळतंय. वैयक्तिक धावा निकी मात्र विशालच्या बॅट मधून 54 धावा जोडल्या गेल्या असं आपल्याला बघायला मिळालं. त्याच अनुषंगाने मात्र सलामीची जोडी मैदानात, सामुंडी बस संघ मात्र निकी मात्र एक मोठी तलवार मात्र चालवावी लागेल. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, ये दो दिन की जिंदगी ही, दो दिन का मेला ही, खाली हात आय था खाली हात जाएगा. आयुष्यात जन्माला हीच थोडं जगून बघ, संकट येतात संकट जातात, संकटावरती चालून बघ. बुद्धिबळाचा डाव मांडणं खूपच सोपं असतं, थोडंसं मात्र डाव खेळून बघ. सामनेला सुरुवात पहिले षटक तयार, पहिला चेंडू पेश केला जाईल. मंगेश गोलंदाजी मार्केट असताना सामना करतोय फलंदाज गणेश. पहिला चेंडू मात्र एकमात्र एक निर्धाव चेंडू जमा होतोय आणि निर्धाव चेंडू जमा होतो असताना एकमात्र कुठलीही धाव मात्र जमा होणार नाही. पहिल्या चेंडूवरती दात मागत असताना आपल्याला बघले मी तई एकमात्र चांगला चेंडू मात्र पेस केला गेला असताना कुठलीही धाव जमा होणार नाही. मंगेश एक अनुभव संपन्न गोलंदाज आहे, निकी मात्र अनुभव आहे, आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास दाखवताना फलंदाज निकी मात्र सामुंडी बसंग चांगला सामना करावा लागेल. आतिषबाजी धाडस दाखवावं लागेल. धाडसी माणूस भीत नाही, भिनारा माणूस धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. पुढचा चेंडू तयार. पुन्हा एकदा स्वप्न नाही, रात्र बदलते दिवा नाही, वाट बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नसीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. असा झेल टिपला गेलाय, परंतु मात्र एक चांगला फलंदाज बाद झाला गेला असताना बॅटची पकड, परंतु मात्र बॅट मध्ये मात्र थोडीशी मात्र एनर्जी कमी पडत असताना झेल टिपला गेलाय फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती मात्र मात्र एक ट्राय, एक प्रयत्न करण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नात असफल ठरले गेलाय फलंदाज. नवीन फलंदाज मैदानात जात असताना दत्ता 19 धावांचं लक्ष आहे. चांगली खेळी आणि चांगला सामना बघायला मिळते आपल्याला. त्याच अंतर्गत नवीन फलंदाज दत्ता फलंदाजी मार्कण्यासाठी जात असताना पहिला सामना जिंकला गेला होता जय हनुमान. एक कम्मालीचे षटक आपल्याला बघायला मिळत होतं. सूरज यांचा नक्की मात्र एक चांगली गोलंदाजी मार करून कल्पेश असुद्धा एक चांगला हिरा, एक चांगला गोलंदाज, नक्की मात्र चांगली गोलंदाजी मार करून जय हनुमान संघाने सामना जिंकला गेला आहे. तसेच इन्काउंटर संघ पराभूत झाला गेला असताना गंगाद्वार संघ जीवन कम्मालीची खेळ मात्र केली गेली होती. सामना जिंकून दिला गेला असताना मालिका वीर. पुढचा चेंडू तयार, पुढचा चेंडू कम्मालीचा फटका. त्याच अंतर्गत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. मंगेश मॅन फ्रॉम गाळुसी आपल्याला बघायला मिळते. नक्की मात्र एक चांगला गोलंदाज आहे मंगेश. स्वर्गीय राहुल भाऊ थोरात या चषकामध्ये सुद्धा गाळुसी संघाने मात्र एक चांगला नेतृत्व करत असताना नक्की मात्र एक चांगला सामना खेळला गेला होता. आणि त्याच अंतर्गत मात्र पुढचा चेंडू बघायला मिळते. खेळून काढले जाते, चेंडूला एक धाव जोडली जाईल आणि एक धाव जोडत असताना धावसंख्या झाली आहे एक. खातं उघडलं जाईल सामुंडी या संघाचं खातं उघडताना नक्की मात्र या तिसऱ्या चेंडूवरती खातं उघडलं गेलं आहे. पाचव्या चेंडूवरती खातं उघडलं गेलं आहे. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू हवेत चेंडू जेल टिपला जाईल. कम्मालीचं क्षेत्ररक्षण जेल टिपला गेलं असताना मंगेश देवया पहिल्या षटकामध्ये निकी मात्र एक धाव खर्च केले गेले असताना दोन विकेट मंगेश आपल्या खात्यामध्ये जमा करताना दुसरं षटक गोलंदाज तयार रघुनाथ. एक चांगला गोलंदाज निकी मात्र गोलंदाजी मार्केटमध्ये माहिर. त्याच अंतर्गत पुढचा सामना खेळवला जाईल बेरीज ते पनाम तळेगाव. तयार राहायचं आहे निकी मात्र, संपर्क साधायचा आहे बेरीज ते संघाने.
तळेगाव संघ सुद्धा उपस्थित आहे, बेरिस्ता संघ सुद्धा उपस्थित आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल, मंचकडे यायचं आहे दोन्ही संघाची कर्णधारी. एक चांगला चेंडू मात्र पिच केला गेला असताना पहिल्या चेंडूवरती वाईड नक्की मात्र खराब लाही ना. एक धाव अतिरिक्त धाव जोडली गेली असताना चांगलं क्षेत्ररक्षण आहे. टप्पा टाकला, टप्पा अडवला आणि त्याच अंतर्गत एक धाव पूर्ण केली जाईल. एक धाव पूर्ण करताना पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल. धावसंख्येत बदल, सामुंडी या संघाची दोन धावसंख्या जोडली गेली आहे, माफ करा तीन धावसंख्या जोडली जाईल. दत्ता बाद होतो आणि त्याच अंतर्गत धीरज बाद होतो आणि आपल्याला बघले मी ते धीरज मात्र सुटला जाईल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये विशाल जात असताना आपल्याला बघले मी ते मंचावर उपस्थित माननीय श्री एक चांगलं व्यक्तिमत्व निकल मात्र या स्पर्धेला चांगलं सहकार्य करणारं व्यक्तिमत्व माननीय श्री विलासभाऊ आचार्य हे सुद्धा उपस्थित आहे. स्वागत असेल तर नक्की मात्र पुढचा चेंडू पेश केला जाईल. तयारी, पुढचा चेंडू तयार, विशाल तयार असताना नक्की मात्र एक निर्धाव चेंडू मात्र जमा होतोय. निर्धाव चेंडू जमा होईल, कुठलीही धाव मात्र जोडली जाणार नाही. विशाल चांगली षटक, गाळूसी संघ, एक दमखम संघ, एक पॉवरफुल संघ, एक एनर्जेटिक संघ. पुढचा चेंडू तयार, स्टेप आउट समोरच्या दिशेमध्ये लॉंगांच्या दिशेमध्ये ढकलून दिले जाईल. चेंडूचा चांगलं क्षेत्ररक्षण केले जाईल. 77 नंबरची जर्सी आणि एक मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला बघले मी तर एक धाव जोडली जाईल. दत्ता वर्सेस विशाल, ऑन द मार्क तयार दत्ता. तर पुढचा चेंडू नक्की मात्र गोलंदाज तयारीशील. पुन्हा एकदा दत्ता लेफ्ट हँड फलंदाज, फलंदाजी मार्क करत असताना उंच फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्या अंतर्गत मात्र एक निर्धाव चेंडू जमा होईल. पुन्हा एकदा एक चांगला असा मंडप आपल्याला बघले मी ते संतोष सर थोरात नक्की मात्र या मंडपचे ऑनर. एक चांगला भव्य दिव्य मंडप आपल्याला बघले मी ते आवश्यकता असल्यास नक्की मात्र संपर्क करू शकता आपण संतोष सर थोरात यांना. पुढचा चेंडू नक्की मात्र फिरकावले जाईल, चेंडूला नक्की मात्र फेकून दिले जाईल. चेंडूला फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय सी मारीचे पार. संघ रघुनाथ पुढचा चेंडू, हवे चेंडू खाली क्षेत्रशक उभा तैनात. मिड विकेटच्या दिशेमध्ये थेट चेंडूला मात्र ढकलून दिलं गेलं असताना दोन धावींचा कॉल आहे आणि मात्र दोन धावींचा कॉल असताना दोन धावा पूर्ण केल्या जातील. षटक संपल्याचा कॉल येतोय. पंचांचा आपल्याला बघले मी ते पंच म्हणून नक्की मात्र ऑफिशियल पंच आपल्याला बघले मी इथं नवनाथ सर आणि त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत विलास सर. एक ऑफिशियल पंच आपल्याला बघले मी ते पंचांचा रोल एक भूमिका पार पडत असताना षटक क्रमांक दोन एंड ऑफ द ओव्हर दुसरं षटक समाप्त होईल. एकूण धावसंख्या झाली आहे सामुंडी या संघाची 10. तर दोन्ही षटक समाप्त झाले गेले असताना पुढचा सामना खेळला जाईल बेरीज ते वर्सेस तळेगाव संघ. चला नाणेफेकीचा कौल करायचा आहे, मंचा समोर यायचा आहे. दोन्ही षटक शिल्लक, 12 चेंडू शिल्लक. तळेगाव संघाचे कर्णधार यायचा आहे इकडे, बेरिस्त संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. चला तळेगाव संघ, तरी 12 चेंडू मात्र शिल्लक असताना मोठ्यात मोठं लक्ष आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच लक्षाचा पाठलाग करावा लागेल, करायचा आहे आणि त्याच्या अंतर्गत 12 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 12 चेंडू शिल्लक असताना मात्र तरी तिसरे षटक पहिल्या चेंडू बघायला मिळते आपल्याला. लेफ्ट हँड फलंदाज दत्ता, दत्ता नक्की मात्र एक चांगली गोलंदाजी मार्क करत असताना आपल्याला बघायला मिळते. मिस आउट झाला गेला असताना एक निर्धाव चेंडू मात्र जमा होतोय. 11 चेंडू शिल्लक, नक्की मात्र 10 चेंडू शिल्लक असताना दोन चेंडू झाले गेले आहेत या षटकामधील. 10 चेंडू अद्याप शिल्लक असतील. मोठ्यात मोठं लक्ष पार करण्याचा प्रयत्न, एक मोठा सागर महासागर पार करण्याचा प्रयत्न आणि त्याच्या प्रयत्नात पुढचा फलंदाज बाद होईल.
बात झाला गेला असताना एक मात्र एक चांगला जेल टिपला गेला आहे. पुढचा सामना बेरीज ते पनाम तळेगाव संघ, एक टक्कर एक झुंज. तर मंचावर उपस्थित माननीय श्री मनोज भाऊ धनगर, आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मंचासमोर यायचं आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. मनोज भाऊ धनगर, आपणास सूचना असेल, विनंती असेल, आपलं स्वागत आहे की आपण नक्की मात्र नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मंचाकडे यायचं आहे, मंचासमोर यायचं आहे. एक नक्की मात्र एक चांगलं व्यक्तिमत्व मनोज भाऊ धनगर यांचा सुद्धा एक चांगला हातभार लागताना या स्पर्धेला नक्की मात्र एक चांगलं कार्य करत असताना चांगलं सहकार्य आहे. स्वागत आहे आपले सर. पुढचा चेंडू एक चांगला फटका पुन्हा एकदा जमा होतोय. त्याच अंतर्गत नाणेफेकीचा कौल करताना मनोज भाऊ धनगर यांचे शुभ हस्ते मात्र. तर नक्की मात्र टॉस सोडवताना नाणेफेकीचा कौल करताना स्वागत आहे आपल्या. टॉस सोडवलं जात आहे. एक चांगला संघ तळेगाव संघ वर्सेस बेरीज ते संघ. पुढचा चेंडू षटकार सहा धावा डीजे. सामना खेळला जाईल याचा पुढचा सामना. त्याच अंतर्गत पुढचा चेंडू तयार असेल. माणिक गोलंदाजी मार्ग करत असताना नक्की मात्र एक षटकार जमा झाला गेला असताना पुढचा चेंडू तयारी. पुढचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. एक चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले असताना माणिक गोलंदाजी मार्ग करतोय. हर पर्वत पर मणि माणिक नहीं होते, हर माती के माथे पर मुक्ता मणि नहीं होते, हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते, और हर गांव में माणिक जैसे खिलाड़ी नहीं होते. गोलंदाज माणिक गोलंदाज मार करते ना पुढचा चेंडू मात्र तैयार असेल. एक चांगला गोलंदाज तैयारी. ओहो कमालीचा फटका पुन्हा एकदा. एक सहा धावा मात्र जोडले जातील. कमोंडीजे पुन्हा एकदा. जात असताना एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं षटक. तीन चेंडू फेकून झाले गेले असताना एकूण धाव संख्या झाली आहे सामुंडी ब या संघाची 27-27. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा. एक चांगला चेंडू मात्र जमा होत असताना तळेगाव संघ काय निर्णय असेल कळवायचा आहे आम्हाला. तर तळेगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला गेला असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आहे. तर लगेच मात्र सामनेला सुरुवात होईल. पुढचा चेंडू तयार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार असताना मात्र खेळून काढले, खेचून काढले, चेंडूला फेकून दिले जाईल आणि एक धाव जोडली जाईल. त्याच अंतर्गत शेवटचा मात्र चेंडू शिल्लक. बेरीज ते संघ पवेलियन बॉक्स मध्ये पदार्पण करायचं आहे, आपलं आसन ग्रहण करायचं आहे, मात्र विराजमान व्हायचं आहे. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू. सामना विजय श्री घोषित. गाळूशी जिगर, गाळूशी संघ जिगर दाखवून सामना नक्की मात्र विजय श्री घोषित. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे चिक्कू भैया.